महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांकडून अधिक प्रमाणात वाईनचे उत्पादन केले जात आहे। याचा खप वाढावा यासाठी राज्य शासनाने एक विशेष धोरण आखण्याची तयारी दर्शवली असून याबाबत राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्यात अधिसूचना जाहीर करण्याची शक्यता आहे। तसेच या धोरणामध्ये राज्यातील वाईनवरील विशेष कर आकारले जात नसल्याने आता त्यावर 10% प्रमाणे कर करण्याचा प्रस्ताव या धोरणामध्ये आहे। विशेष म्हणजे आस्थागायत फक्त वाईनरीमध्येच उघडता येत असलेली वाईनची रिटेल आउटलेट आता स्वतंत्रपणेही सुरू करता यावी। तसेच किराणा दुकानात सुपरमार्केटमध्येही देखील स्वतंत्र विभाग करून वाईनची विक्री करता येणं शक्य होणार असल्याचं येणाऱ्या नव्या धोरणात सांगितलं आहे। एका वृत्ताद्वारे मिळालेल्या माहितीनुसार सन 2005 राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाईनचं वर्गीकरण मद्य म्हणून केलं जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती। तेव्हा वाईन किराणा दुकानातही उपलब्ध होण्याच्या बाजूने मत व्यक्त केले होते। वाईनला दारू समजलं जात असल्यामुळे आतापर्यंत वाईनवर उत्पादन शुल्क आकारलं जात नसूनही तिचा खप मात्र त्या उद्योगासाठी समाधानकारक नाहीये। सन 2020-21 आकडेवारीनुसार भारतात उत्पादित झालेल्या परदेशी मद्याची विक्रीही 200 दशलक्ष लिटर इतकी झाली आहे। देशी दारूची विक्री 320 दशलक्ष लिटर, बिअरची 30 कोटी लिटर, तर वाईनची फक्त 7 लाख लिटर इतकीच विक्री झाली आहे। वॉक इन स्टोर या वर्गात किरकोळ किराणा दुकान, सुपरमार्केट आदींचा देखील समावेश होऊ शकेल। फक्त वाईन बार्सही उघडता येऊ शकतील। ऑगस्ट महिन्यात या धोरणाची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे। तसेच या धोरणातल्या इतर घटकाबाबतची सविस्तर माहितीही लवकरच जाहीर केली जाणार आहे। मागील 20 वर्षात महाराष्ट्रात उत्पादित वाईनवर उत्पादन शुल्क आकारलं जात नव्हतं, आता ते 10% आकारण्याचा प्रस्ताव आहे। दरम्यान यामधून मिळणारी काही रक्कम वाईन बोर्डाला देण्याचाही सरकारचा विचार आहे। तसेच वाईनपेक्षा मद्य पिण्याला लोकांचा प्राधान्य जास्त आहे। सध्या तरी वाईनरीशिवाय इतर कुठेही वाईनची किरकोळ विक्री करता येत नाहीये। किरकोळ वाईन विक्रीची लायसन्स इतर किरकोळ विक्रेत्यांना दिली तर फक्त वाईनचे रिटेल आउटलेटही उघडता येऊ शकतील, असं एका अधिकाऱ्याने सांगितल्याचं समजतं।